विमान प्रवासातील एअर हॉस्टेस प्रमाणेच आता प्रीमियम ट्रेनमध्ये ट्रेन हॉस्टेस प्रवाशांच्या मदतीला हजर असतील. महिलांबरोबरच पुरुषही ट्रेन हॉस्टेस प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात असतील. वंदे भारत, गतिमान, तेजस एक्सप्रेसमध्ये ट्रेन हॉस्टेसची सोय असेल. स्पाइसजेट कंपनीच्या बोईंग 737 मॅक्स विमानाला पुढील आदेशांपर्यंत उड्डाणाला बंदी करण्यात आली आहे. गुरुवारी विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्यानं डीजीसीए अलर्टवर आलंय. तात्काळ चौकशी समिती नेमण्यात आली आहे. देशातल्या शाही रेल्वेंपैकी एक असलेली डेक्कन ओडिसी आता पुन्हा ट्रॅकवर धावण्यास सज्ज झाली आहे. टूर ऑपरेटरसाठी काढलेल्या जागतिक निविदेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. 15 जानेवारीपर्यंत प्रवासाची तारीख निश्चित केली जाणार आहे. कोरोनाच्या काळात डेक्कन ओडिसीची सेवा बंद होती. ई चलांच्या दंड वसुलीसाठी पोलिसांनी लोक अदालतची मदत घेतली आहे. राज्यातल्या तब्बल 36 लाख वाहन चालकांकडे 586 कोटी दंडाची थकीत रक्कम आहे. 11 डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत कामावर परतल्यास निलंबन मागे घेण्यात येणार आहे. कारवाई करणार नाही असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र विलीनीकरण झाल्याशिवाय कामावर परतणार नाही अशी ठाम भूमिका संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा हा उपक्रम राबवण्यात येतोय. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना ओपन स्ट्रीट मॉलचा अनुभव मिळतोय. विदेशी दारू स्वस्त झाली आहे. परदेशातून आलेल्या मद्यावरील शुल्काचा दर आता राज्य सरकारनं कमी केलाय. 300 टक्क्यांवरनं 150 टक्के हा दर करण्यात आला. दरम्यान 8 प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले. अनलॉक नंतर पुन्हा एकदा मुंबईत प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2019च्या तुलनेत 2021 मध्ये मुंबईतील प्रदूषण वाढलंय. ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामं, वाहनांमधून निघणारा धूर अशा विविध घटकांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुलाबा, माझगाव, बीकेसी, मालाड इथं मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कार्यालयांच्या मागणीत 36% वाढ झाली आहे. अंधेरी भागात सर्वाधिक मागणी आहे. क्रेडाई MCHI केलेल्या तुलनेत ही बाब स्पष्ट झाली आहे. मुंबईत रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या चांगले दिवस दिसत आहेत. इंडियन ॲथलेटिक सोसायटीच्या वतीनं अनोखी सायकल मोहीम आखण्यात आली आहे. सोसायटीच्या 75 सदस्यांनी पिंपरी चिंचवडच्या निगडी ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेला सुरुवात केली आहे. आज पहाटे निगडी या भक्तिशक्ती चौकातनं मोहिमेला सुरुवात झाली आहे. दिव्यांगांच्या कृत्रिम अवयवांसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास सुरू झालाय. कल्याणमधले प्रतिष्ठित नागरिक हा स्तुत्य उपक्रम राबवतात. बाईक पोर्ट ग्रुपमध्ये डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, उद्योजक, नेहमीतले नागरिक सायकल प्रवासाला निघाले. त्याआधी त्यांनी रोटरी दिव्यांग सेंटरला 5 लाखांचा चेक सुपूर्द केलाय. जळगावात एका तरुणीनं वडिलांचा पुतळा तयार करून त्यांच्या साक्षीनं लग्न केलंय. पाचोरा तालुक्यातील नांद्रा इथं हा लग्न सोहळा पार पडला. सेवानिवृत्त जवान भागवत पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं. मृत्यूनंतरही वडील आपल्यात असल्याची जाणीव राहावी या हेतूनं त्यांची मुलगी प्रियंकानं त्यांचा पुतळा तयार केला आणि या पुतळ्याच्या साक्षीनं लग्न केलंय. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर ओबीसी समाजानं बहिष्कार टाकला आहे. 21 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. मात्र आरक्षण नाही तर मतदान नाही अशी थेट भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याच्या पाट्या ओबीसी समाजानं प्रत्येकाच्या घरावर लावल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाई अंतर्गत मोशीमध्ये बोरहाडे वस्तीमध्ये 2 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईत 14,769 चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामावर यापुढे ही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट संकेत दिलेत. सावंगी मेघे इथल्या सरस्वती वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 1 महिन्यापासून विद्यार्थ्यांना जेवणात, नाश्त्यात अळ्या सापडल्याची घटना घडतीये. तक्रार करूनही मेस प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यानं विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ANM, GNM, BSc आणि फार्मसीचं शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी इथं राहतात. अंबेजोगाईहून आलेल्या सोनं व्यापाऱ्यांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. सोनं व्यापारी दर आठवड्याला अंबेजोगाईहून कळंबोलीला अनिकेत म्हात्रे यांच्या घरी जात. याच माहितीच्या आधारे म्हात्रेनं काही साथीदारांच्या मदतीनं सोने व्यापाऱ्याला लुटून पोबारा केला. दरम्यान CCTV तपासून अवघ्या 72 तासात टोळीतील 6 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय.
आई भवानीचा गजर म्हणजे झी 24।